देशासह जगभरात भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं तिरुपती मंदिर सध्या तेथील प्रसादात होणाऱ्या बेसिंमुळे चांगलं चर्चेत आलंय याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत पण त्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत प्रसादाच्या लाडू चरबी आणि माशांचं तेल कसं पोहोचलं प्रयोगशाळेच्या अहवालातून नेमकं काय समोर आलंय आणि अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ तिरुपतीत येणाऱ्या सर्व भाविकांना इथं प्रसाद म्हणून लाडू दिला जातो इथं दररोज सुमारे तीन लाख लाडू बनवले जातात बेसन लोणी साखर काजू बेदाणे आणि वेलची यापासून हे लाडू बनवले जातात आणि याची कृती सुमारे तीनशे वर्ष जुनी आहे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की इतक्या वर्षापासून वाटला जाणारा प्रसादाचा लाडू आता चर्चेत का आला तर काही दिवसांपासून तिरुपती इथं प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूची चव बदलल्याची चर्चा भाविकांमध्ये होती त्यानंतर प्रसादाच्या लाडूसाठी वापरलं जाणारं तूप चर्चेत आलं आणि त्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून असा दावा केला जातोय की राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या पशुधन अन अन्न विश्लेषण आणि अभ्यास केंद्राच्या प्रयोगशाळेच्या अहवालात लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी माशांचं तेल असल्याचा अहवाल टीडी म्हणजे तिरुमाला तिरुपती देवस्थान आणि राज्य सरकारला बारा जुलैला प्राप्त झाला सादर केलेल्या या अहवालात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आलाय त्यात सोयाबीन सूर्यफूल कापूस बी नारळ अशा गोष्टी लिहिल्या आहेत मात्र यातील फिश ऑइल टॅलो लाट या घटकांवर आक्षेप घेतला जातोय प्रसादात माशांचं तेल आणि चरबी कशी पोहोचली यंदा जून मध्ये जगमोहन रेड्डी यांच्या पक्षाचा आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि चंद्रबाबू नायडू यांचं सरकार आलं यानंतर नऊ जुलै रोजी मंदिर बोर्डनं तिरुपती बालाजी मंदिरात दिलेल्या प्रसादाच्या लाडूसाठी वापरलेल्या तुपाचे नमुने गुजरात मधील पशुधन लॅब मध्ये पाठवले आणि सोळा जुलैला त्याचा अहवाल आला या अहवालात तुपात बेसळ असल्याचं आढळलं डेअरी विकास बोर्डच्या फूड लॅब काल्फनं सांगितलं की प्रसाद मधील लाडू प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलापासून तयार केलेल्या तुपात बनवले जात होते काल्फ गुजरातच्या आनंद येथील एक प्रयोगशाळा आहे लाडू साठी तूप कोणाकडून घेतलं जात होता मागील पन्नास वर्षांपासून कर्नाटक सहकारी दूध महासंघ मंदिर समितीला सवलतीच्या दरात शुद्ध तुपाचा पुरवठा करत होता जुलै दोन हजार तेवीस मध्ये कंपनीनं सवलतीच्या दरात पुरवठा करण्यास नकार दिला त्यानंतर आधीच्या जगनमोहन रेड्डी सरकारनं पाच कंपन्यांना तूप देण्याची जबाबदारी दिली मात्र या जुलैमध्ये नायडू यांचं सरकार स्थापन झाल्यानं तुपाच्या नमुन्यांमध्ये अनियमितता आढळल्यानंतर सरकारनं सतर्क होत एकोणतीस ऑगस्ट रोजी पुन्हा कर्नाटक सहकारी दूध महासंघाकडे तूप देण्याचं काम सोपवलं होतं अहवालावर उपस्थित झालेले प्रश्न काय तिरुपती देवस्थानकडून देण्यात येणाऱ्या लाडूमध्ये दे, प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल असल्याचं सांगण्यात आलंय मात्र समोर आलेल्या रिपोर्टवर नाव नाहीये त्यामुळं यावर खरंच विश्वास ठेवायचा का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय मात्र काही जणांच्या मते प्रसादाची गुजरात मधील काल प्रयोगशाळेत तपासणी झाली आहे त्यामुळं हा रिपोर्ट खरा असेल यावर विश्वास ठेवता येईल या रिपोर्ट वर तारीख नाहीये फक्त एनएर असं लिहिलंय पूर्ण भाग उपलब्ध करून दिलेला नाहीये मिळालेल्या माहितीनुसार हा आठ पाणी रिपोर्ट आहे त्यात एकूण दोन सॅम्पल पाठवले होते त्यात एक सॅम्पल नॉर्मल आणि एक सॅम्पल बेसवयुक्त निघाले माध्यमांमध्ये दाखवलं जाणाऱ्या रिपोर्टमध्ये सॅम्पल नंबर आणि व्हायरल रिपोर्ट मधील सॅम्पल नंबर जुळत नाहीये आणि दोन्ही रिपोर्टमधील आकड्यांमध्ये काही प्रमाणात विसंगती आढळते लाडूची तपासणी झाली का त्यात प्रयोगशाळेत भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडूंची तपासणी झाली नसून ज्या तुपापासून लाडू बनवले जातात त्याची तपासणी करण्यात आली त्यात सध्या तिरुपती संस्थांना एकूण पाच कंपन्या तुपाचा पुरवठा करत होत्या त्यामुळे बेसळीची शक्यता जास्त आहे मात्र पुरवठादार कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी देखील तुपाची गुणवत्ता नॉर्मल असल्याचं म्हटलंय त्यामुळे हे रिपोर्ट खरे आहेत का याची देखील खात्री होणं गरजेचं आहे रिपोर्टमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा उल्लेख आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे कारण हा रिपोर्ट मुख्यतः गायीचं शुद्ध तूप ओळखण्यासाठीचं प्रमाण किती असायला हवं या निकषावर आधारित आहे त्यामुळे यातून फक्त गायीचं शुद्ध तूप आहे की अशुद्ध आणि साधारण कोणते पदार्थ वापरून भेसळ केली असेल याविषयी अंदाज सांगणारा आहे त्यातही तो अंदाज आहे समोर आलेल्या अहवालात टेबल नंबर दोन मध्ये भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे सर्व पदार्थ सांगितले प्रत्येक यादीतील कोणताही एक किंवा जास्त पदार्थ वापरलेले असू शकतात यादीतील नक्की कोणता पदार्थ भेसळ करायला वापरला हे हा रिपोर्ट सांगू शकत नाही त्यातही समोर आलेला अहवाल हा एक पाणीच आहे त्यामुळं अहवालाची संपूर्ण आठ पानं उपलब्ध झाल्यास खरंच प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल वापरण्यात आलं का याचा खुलासा होऊ शकणार आहे त्यामुळं प्रसादासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या तुपात बेसळ झाली असल्यास आस। कच्च्या मालाच्या उत्पादनापासून तर तुप मंदिरात पोहोचेपर्यंत ती कुठे आहे हे तपासावं लागणार आहे तर मंडळी तिरुपती मंदिरातील बेसवीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा